माझ्या पडलाय रे पाया पड 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 पाया पड असू दे व्हिडिओ मध्ये हा बघा हा गोपुरो 11 आता हे बघा हा सेम असा बेड आहे म्हणजे आता रताळी भाजत ठेवली तोपर्यंत बोललो डिस्कस करू आज सकाळची सुरुवात रताळी बसून झालंय तर कसं आहे अरे यार ते कावळे ओरडा सुरुवात करतात आज एक काम आहे म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे उद्या सार्थक आहे ना त्याच्या आज घराची पूजा म्हणजे बोललो ना तुम्हाला दुसरं घर दाखवलेलं आधीचे मग एक किंवा दोन ब्लॉग मध्ये मी कव्हर केलं होतं तर तिकडे त्यांचं काम सगळं कम्प्लीट झालेलं आहे ते आज पूजा आहे दुपारनं जरी आहे ठीक आहे दुपारनं तिकडे जायचं आणि दुसरी गोष्ट अशी की आपला जो गोप्रो होता आपला कॅसोन CS6 तो आपण घेतला होता आपण कोकण राईट कव्हर केली इथंपर्यंत युज करतोय बाकी तो मस्तच आहे दुसरी गोष्ट म्हणजे आवाज पण त्याचा चांगला आहे पण कसं होतं अँगल ना तेवढं भेटत जेवढं वाईड अँगल हवं आहे ना तेवढं भेटत नाही त्याच्यामुळं मोटो ब्लॉक करतो ना तेव्हा पूर्ण ते हँडल कट होऊन जातं जेव्हा बघायला मला पण मजा येत नाही माझ्याबरोबर तुम्हाला पण बघायला ते मजा येत नाही मोटो ब्लॉक तर आता मित्राचा गोप्रो 11 आहे आपल्याकडे आणि दुसरा मी DJI Action 4 आहे ना कॅमेरा तो आता लेटेस्टवाला आहे तो पण बघितलेला म्हणजे त्याची पण मस्त त्याला पण फ्रंट स्क्रीन जी आहे ना त्याला पण टच आहे आणि क्वालिटी मस्त आहे सगळ्याच गोष्टी मस्त आहेत तर मला कन्फ्युजन चाललं आहे तर हा बघूया 11 की हा त्याच्यामुळे 11 म्हणजे आता सध्या आहे तो आता माईक वगैरे लावून चेक करतोय कसं होतं अँगल तर बेस्टच आहे मेन व्हॉइस क्वालिटी कशी येते सगळ्याच गोष्टी आणि तो DJI पण आहे DJI चेक करायला नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन चालू आहे बघूया आता कसं होतंय त्याच्यामुळे आता पहिले हे रताळी बघूया होतात की ना माहिती नाही मला होतं की नाही व्यस्त पण आहे कमी हे करू आणि त्यानंतर तो सेटअप करून घेऊ त्याचा चेक करू आवाज कसा येतो काय येतो बाकी बघूया पुढचा आणि बाकी दुपारनंतर तिकडे आपल्याला पूजेलाच जायचं आहे त्याच्यामुळे तिकडचं कव्हर करूया ओके चलो गुड मॉर्निंग आणि हो गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ आपल्या डायलॉगशिवाय कशी सुरुवात होत नाही ना दिवसाची त्याच्यामुळे गुड मॉर्निंग चलो तर पहिले रताळी तयार करून घे हा बघा हा गोपुरो 11 कुठं गेला रे हा 11 हे बाकी सगळं तिथे घेऊन हे आपल्याकडे माईक आहे दोनकडे हा मी मागे ऑर्डर केला होता हा बोयाचा आय थिंक सो हा म्हणलं काहीतरी मी 1500 रुपयाला हा घेतला होता हा बोयाचा आणि हा साधावाला आहे एकदम सिम्पल 100 का 200 रुपयाचा माईक आहे रस्त्यातला आता हे दोन्ही पण लावूया हा चांगल्यातला आहे हा पण आहे आता बघूया कुठला करंट होता कारण काल ना मी माझ्याकडे स्लीपिंग वाला आहे पण तो कॅसॉनच्या ह्याचा कॅमेरा आहे म्हणजे कॅमेरा काल माईक आहे त्या कॅसॉनच्या ओप्रोचा त्याच्यामुळे याला ह्याला लावून बघितलं मी पण ह्याच्या स्लीपिंगला तो बोलत होता येईल म्हणून पण नाही वाटलं कारण स्लीपिंगचा हा चार्जिंगचा दिलेला आहे त्याच्यामुळे ह्याला आउटपुट हा सिंगल पिन झाला त्याच्यामुळे चेक करूया आउटपुट प्रॉपर भेट पाहिजे नाही बघा आता बरोबर तयार झाली मागे काय विसरून नव्हते ना त्याच्यामुळे हे रेडी होत नव्हतं आता प्रॉपर दोन्ही पण शिजले आहेत आता पटकन खाऊन घेतो आणि ते टेस्टिंगला परत लागतोय काय होतंय बघतोय तर प्रॉब्लेम बहुत लड़ेंगे पर छोड़ेंगे नहीं ये हाँ माझ्या पड रे पाया पड 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 पाया पड असू दे ना झोपलेलो झोपून उठलो फ्रेश झाला परत फोन आणि मला आलोच निघतोय जवळपास 4:30 झाले इकडे आहे तर आता बाकी घराचं काम पूर्ण झालेलं आहे थोडस पसरा इकडे दिले कुंद्रेडी झालेलं आता पूजाची पण तयारी झाली
आता फिरायला आत्ता सुरुवात केली, फिरायची तयारी लावून बसलेले लोक आणि आता सुरुवात केली. एक छोटासा पूर्ण व्हायरल आहे ना, एक छोटासा कंट्रोल करू आपण. काही नाही काही नाही, आधीच्या व्हिडिओ मध्ये थोडक्यात दाखवले जाईल, आईने बघितले त्यांना माहिती असेल. म्हणून रेडी झाल्यावर कसे दिसतंय ते पण बघूया. कुठे पूजा चाललंय तिथे बसूया. आता आहे ना पूजा वगैरे झाली, इथे आलो. आता मी आधी सुरुवातीला कसा उल्लेख केला होता की घर म्हणजे ते आता गेस्ट हाऊस टाईपच म्हणजे केलेलं आहे, कॉटेज टाईप, हॉल नंतर किचन आणि वॉशरूम वगैरे असं पूर्ण प्रॉपर आहे ते. हॉल म्हणजे तिथे सगळे बेड वगैरे आहे. तुम्हाला आतमध्ये जाऊन बरेचदा दाखवतो काय आहे काय नाही ते. याचंच आहे मित्राचं चालू केलं ना, चालू आजपासून. आता पूजन झालं, आता उद्यापासून चालू झाले. जरी कोण आलं नंबर टाकूया डिस्क्रिप्शनला, त्याचा नंबर देतो. वायशेत मध्ये आपल्या गावात अलिबाग मध्ये वायशेत गावामध्ये हे आहे माझ्या पाठीमागून. मी बघते आता आतमध्ये जाऊ, तुम्हाला दाखवतो परत एकदा. आता पूर्ण रेडी झालेलं आहे. आता डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देईन, कोणाला यायचं असेल कॉल करा, या तुम्ही. तर चला आता आतमध्ये बघूया. आता हे बघा हा सेम असा बेड आहे. म्हणजे आता सध्या काय आहे माहिती काय, सध्या यांच्या तर सगळी लावालाव चालू आहे, त्याच्यामुळे सगळे इकडे तिकडे आहे. प्रसाद वगैरे तो खातोय पण तुम्हाला थोडक्यात दाखवतो. हा बघा, हा इथे पूर्ण बेड आहे. ही सिलिंग वगैरे आली, एकदम मस्त वाटतोय. नाईटला लाव सगळं लाव. हा हे बघा, आता चेक करा एकदम मस्त. हा इथे बेड, हा प्रॉपर असा हा सगळा एरिया आहे. आणि नंतर इकडे आतमध्ये जात तुम्हाला तुमचं किचन पण भेटेल प्रायव्हेट. बाकी इकडे पण सिलिंग वगैरे केलंय प्रॉपर. आणि हे इकडे वॉशरूम आहे, वॉशरूम पण एकदम मस्त आहे. चेक करा. हा पूर्ण किचन वॉशरूम झालं. आणि हा असं इकडे हॉल म्हणजे जवळपास हा बेडरूमच समजा असं एंट्री केली. हा इकडे हॉल बेड आहे. म्हणजे कपल असो किंवा ग्रुप मी कपल झाला आलं, फक्त कसं आहे स्टे साठीच आहे. फूड वगैरे नाही इन्क्लूड, या राहा एक दिवस राहा, दोन दिवस राहा, तीन दिवस राहा आणि जा. फक्त फूड नाही आहे, कपल पण कपलसाठी पण येऊ शकताय. ग्रुपमध्ये आलात ग्रुपमध्ये पण येऊ शकताय. तर सकाळपासून साधारण जाऊया. आधी कसं होतं, आधी सकाळी सांगितलं तसं आधी मी घरच बोललो, कारण का आधी नक्की मला माहिती नव्हतं यांचं काय प्लॅनिंग आहे काय करायचं आहे. कॉटेजच्या दृष्टीनेच ते इथे बनवलंय सगळं. इकडे पण सेम आहे तसंच तिकडे पलीकडे आहे. इकडे पण सेम असंच बेड वगैरे आहे, किचन आहे, वॉशरूम आहे. तुम्ही इकडून सेम केलंय, त्याच्यामुळे ग्रुपमध्ये आला तरी स्टेसाठी तुम्ही थांबू शकतोय, कपलसाठी आला तरी राहू शकतो. ओके, आता इथून जातोय अलिबागला. अलिबागला आपलं थोडंसं काम आहे, ते गोपुरीच्या अॅडॅप्टरचं बघायचं आहे काय होतं ते. गोपुर पण घेतलाय आणि दावे बाकी झालंय काय. अरे इथं मामा हे हो पूल झाला असता पण तरी हे तर हे बघ इथं गाडी मस्त लागल ना. हे पॅकिंग केलं है ना प्रॉपर राहील गाडी वगैरे, दोन गाड्या राहतील. हे तर हे जग हे सगळं काढलं तर आतमध्ये जाऊन सगळं. अजून कसं आत्ताच आजच पुढे झालंय, सगळं काम चालू आहे, होईल सगळं. आता नंबर डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो, कोणाला यायचं असेल त्याविषयी कॉन्टॅक्ट करा आणि या. तर आता आहे ना आलो, विंग्स मागवले. अजून बाकीचा जो स्टार्टर आता हा स्टार्टर आहे, बाकीचे ज्या मेन कोर्स आहे तो अजून यायचा आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, मेन ह्याचा इथली ती पूजा वगैरे आटपली बघितलं असेल पूजा वगैरे आटपली गेलो आली बघायला. कारण तो कोपरूचा जो माईकचा अॅडॅप्टर ना आपला थ्री वे वाला होता, माईकचा जो आहे तो तुला टू वे वाला हवा होता. तर बाकी जेवढे दुकान होते तेवढे काढले पण नाही कुठे भेटलं. ते अजून एक दुकान होतं पण ते बंद होतं. तर उद्या जाऊ तिथे बघूया तो भेटला ना. तर मला काय म्हणजे ऑनलाईन पण भेटतोय पण इथे भेटलं तर कसं चेक करून घेता येईल त्याच्यासाठी आहे ना. इथे बघतो चेक करून घेता येईल त्याच्यासाठी, नाहीतर मग डायरेक्ट मग टू वे वाला तो माईक मागवायला लागेल काहीतरी एक. कारण कसं आहे क्वालिटी बेस्ट भेटतंय पण माईक आवाज नसेल तर सगळं बेस्ट आहे. त्याच्यामुळे पण इथे इथे भेटलं तर बेस्ट आहे, चेक करू. नाहीतर मग नाही इलाज झाला तर डायरेक्ट ऑनलाईनच ऑर्डर करू तर ठीक आहे. बाकी आज काय जास्त झालं ना, तिकडे सकाळी उठलं ते सगळं होतं, ते चेक करून इकडे गेलो पूजेला. आणि आता
त्याचं झालं, त्याचं सगळं ओपनिंग झालं, त्याच्यामुळे तिकडून पार्टी आहे, पार्टी झालोय, स्टार्टर झालाय, मेन कोर्स येतोय. तर चला, इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशात नवीन नवीन व्हिडिओ करून पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय.